आम्ही घेतलेले भूमिका पचनीय पडलेले केवळ आमच्या या गोष्टीवरती आम्हाला आमच्यावरती आरोप करत केवळ कलंकित करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी होतो. आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणाने लढणार आहोत. राज्याच्या राजकारणामध्ये व्यापक अर्थाने शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. ओके, त्याच्यामुळे तो विरोध राहण्याचं काही कारण नाही. शरद पवारांविषयी जी सहानुभूती वाढते आहे, त्यांच्या सभांना गर्दी होत आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? एक असं आहे की साहेबांच्या सभेला गर्दी होते त्याच्याबद्दलची मी काही टिप्पणी करू इच्छित नाही. पण मी एवढं मात्र नक्की अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगेन की ज्या ज्या वेळेला दादा दौऱ्यावरती जातात, बीडची सभा असेल, कोल्हापूरची सभा असेल, बारामती झालं त्यांचं स्वागत असेल, पुण्यनगरीमध्ये आत्तापर्यंत कोणाही राजकीय नेत्याचं स्वागत नाही झालं, ते अभूतपूर्व साबत पुणेकरांनी केलेलं असेल, तिथून सातारा सांगली मार्गे ते गेलेले असतील, नाशिकला ट्रेनमध्ये जाताना ठाणा, भिवंडी, नाशिक शहरामध्ये झालेलं स्वागत असेल, हे अभूतपूर्व आहे. बरं, त्याच्यामुळे त्या सगळ्या स्वागताकडे मी पॉझिटिव्ह पाहतो की आज दादांचं एक ग्लॅमर, दादांच्याबद्दलचं एक आकर्षण जनमानसामध्ये, शहरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, तरुणांच्यामध्ये सुद्धा, महिलांच्यामध्ये सुद्धा त्या नेतृत्वाबद्दलचं एक वेगळं आकर्षण आहे. बरं, आणि मला विश्वास आहे की आम्ही घेतलेला निर्णय हा लोकांच्या प्रश्नी पडला. जसं राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये सत्तेत सहभागी आहे, तसं केंद्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढच्या काही काळामध्ये काही स्थान मिळण्याची शक्यता आहे का? एक असं आहे की ज्या वेळेला अलायन्स असतं, एनडीए म्हणून एक अलायन्स आहे, त्यामध्ये सुद्धा एकेकाळी सर्व जे काही मित्रपक्ष आहेत किंवा युपीएचं अलायन्स होतं त्यावेळेला सुद्धा काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष त्यांना त्या ठिकाणी स्थान राहतं. आज केंद्र पातळीवरती आम्ही त्या ठिकाणी स्थान असेल की नाही याची चर्चा माझ्या स्तरावरती काही झालेली नाही. कदाचित काही वेळची चर्चा प्रफुल्लभाई आणि दादा त्या ठिकाणी करत असतील. मला असं वाटतं की केंद्रातलं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भातला योग्य तो निर्णय करेल. एका मीटिंगचा एक ऊहापोह नेहमी होतो या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेसचे 12-13 नेते शरद पवारांना भेटले आणि आम्हाला भाजपसोबत जाऊ द्या, नाहीतर ईडी आम्हाला सोडणार नाही. तर असं काही नेत्यांनी खरंच सांगितलेलं होतं साहेबांना, आणि साहेब तेव्हा असं म्हणाले होते की तुम्ही तुमचा निर्णय घ्या, मी लढतो आहे, तुम्हाला लढायला काय प्रॉब्लेम आहे? एक असं आहे की खाजगी झालेल्या सगळ्या भेटी कधी विशद करायच्या नसतात. बरं, प्रत्येक बाजूला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक भेटीला वेगवेगळे अन्वयार्थ असतात. बरं, दोन्ही बाजूच्या त्याच्यातल्या मतं असू शकतात. मी एवढंच वारंवार या ठिकाणी सांगेन की माझी आणि दादांची चौकशी 14 ते 19 सर्व तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी केली. त्या तपास यंत्रणाच्या चौकशीमध्ये आमच्याकडनं काही चुकीचं घडलं असं कुठेही निदर्शनास आलं नाही. त्यावेळेला काही बाबतीमध्ये न्यायालयामध्ये सुद्धा ते प्रकरण त्या ठिकाणी दिलं, ज्यांच्या संदर्भात गेलं त्यांनासुद्धा न्यायालयाने त्या ठिकाणी क्लीन चीट दिलेली आहे. भुजबळ साहेबांच्या वतीमध्ये दुर्दैवी घटनामधल्या कालावधीमध्ये घडली, आता तर काही होण्याचं काही कारण असू शकत नाही. ओके, त्याच्यामुळे वारंवार आम्ही घेतलेले भूमिका पचनीय पडलेले केवळ आमच्या या गोष्टीवरती आम्हाला आमच्यावरती आरोप करत केवळ कलंकित करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी होतो, यापेक्षा याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला स्वतःला काही वाटत नाही. छगन भुजबळ पवार साहेबांना ब्लॅकमेल करत होते असं तुमचेच एक माजी आमदार बोललेले होते, तर त्यात तुम्हाला तथ्य वाटतं? एक असं आहे की ज्यांचा दीर्घकाळ विशिष्ट पद्धतीने एका केलेल्या कृत्याच्याबद्दल तुरुंगामध्ये गेला, त्यांनी केलेल्या वक्तव्याला फारसं काय मी महत्त्व देऊ इच्छित नाही. ही जी युती आहे, अनेकदा असं बोललं जातं की विधानसभेपर्यंत कायम राहणारी तुमच्या 3 पक्षांची युती, अनेकदा असं म्हणते लोकसभेनंतर काहीतरी पुन्हा राज्यात भूकंप, राजकीय भूकंप होऊ शकतो, तर त्याबद्दल पण थोडं स्पष्ट सांगितलं तर बरोबर. आता एनडीएमध्ये सहभागी झालेलो आहोत, हो, महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत. ओके, आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणाने लढणार आहोत. केवळ लढणार नाही आहोत, तर विचाराच्या बळावरती, राज्यातील जनतेच्या बळावरती पुन्हा एकदा ते आम्ही पूर्ण शक्तीने, पूर्ण ताकदीने जिंकणार आहोत आणि पुन्हा राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल. सर, परस्पर विरोधी असलेले भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष एकत्र आले, तर परस्पर विरोधी असलेले भरत गोगोले आणि सुनील तटकरे यांचं मनोमिलन केव्हा होणार? नाही, आम्ही परस्पर विरोधी असण्याचं काही कारण आहे. बरं,
राजकारणामध्ये आत्तापर्यंत मी मगाय सांगितल्याप्रमाणे आमची लढत नेहमी शिवसेनेबरोबर होती त्या ठिकाणी झाली. बरं, आज आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये व्यापक अर्थाने शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. ओके, त्याच्यामुळे तो विरोध राहण्याचं काही कारण नाही. ते म्हणाले की तटकरे म्हणजे कुणी पालकमंत्री चालेल, पण मी आदित्य तटकरेंना रायगडचं पालकमंत्री होऊ देणार असं जाहीरपणे बोललेले होते. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा नक्की त्या ठिकाणी अधिकार आहे. बरं, ते विधानसभा सदस्य 3 वेळा त्या ठिकाणी झालेत. ओके, त्यांच्या भावना त्यांनी त्यांच्या पक्षसृष्टीकडे मांडल्या असतील. बरं, जाहीररित्या मांडल्या असतील, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून एकत्रितपणाने घेतील.